विद्यार्थी मित्रों नमस्कार। कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगातील शिक्षण व्यवस्था देखील कोलमडलेली आहे। आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर देखील गुगल क्लासरूम या ई लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे करावा, ते कशा प्रकारे करू शकतात याची मांडणी करणार आहोत। ऑनलाईन शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, यापैकी मोफत उपलब्ध असणारा प्लॅटफॉर्म म्हणून गुगल क्लासरूमची ओळख असलेली दिसून येते। गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपण क्विज असाइनमेंट कशा पद्धतीने सोडवू शकतो आणि त्या शिक्षकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो, त्यानंतर अध्यापकांनी दिलेल्या असाइनमेंट कशा प्रकारे आपण सादर करायचे आहेत, अध्यापकांनी दिलेलं जे काही शैक्षणिक साहित्य असेल हे शैक्षणिक साहित्य कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे आणि अध्यापकांनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलेले व्हिडिओ कशा पद्धतीने पाहायचे याची मांडणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मला खात्री आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुगल क्लासरूमचा वापर अतिशय उत्तम प्रकारे करू शकाल। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवर गुगल क्लासरूम हे ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे। याकरिता आपण प्ले स्टोअरमध्ये जा आणि त्या ठिकाणी क्लासरूम असे टाईप करा। अगदी सुरुवातीलाच त्या ठिकाणी गुगल क्लासरूम हा विकल्प येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि जसे आपण इतर ॲप डाउनलोड करता आणि इन्स्टॉल करता त्या पद्धतीने आपण गुगल क्लासरूम देखील डाउनलोड करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे। मी या ठिकाणी क्लासरूम असे टाईप केले। क्लासरूम टाईप केल्यानंतर माझ्याकडे गुगल क्लासरूम ओपन असा विकल्प आलेला आहे। याचे कारण माझ्या मोबाईलला ऑलरेडी मी गुगल क्लासरूम इन्स्टॉल केलेला आहे। मी ओपनवर क्लिक करतो। गुगल क्लासरूम आपण पहिल्यांदा ओपन केल्यानंतर हा प्लसचा सिम्बॉल दिसेल। या प्लसच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्रिएट क्लास आणि जॉईन क्लास असे दोन विकल्प दिसतात। यापैकी आपण जॉईन क्लास हा विकल्प निवडा। हा विकल्प निवडल्यानंतर यासाठी आवश्यक असणारा कोड हा आपण आपल्या अध्यापकांकडून मागवून घ्या। मी या ठिकाणी एक डमी कोड टाकतो आहे। या पद्धतीने कोड टाकल्यानंतर जॉईन असा विकल्प येतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या क्लासला या ठिकाणी जॉईन होणार आहात। आपण आपल्या क्लासला जॉईन झाल्यानंतर आपल्या क्लासमध्ये जितके काही विषय आहेत हे विषय आपणास या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी फक्त एकच क्लास जॉईन केलेला आहे, त्यामुळे TYBA 2020 प्रॅक्टिकल असा एक विषय आपणास दिसतो आहे। या विषयावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला स्ट्रीम, क्लासवर्क आणि पीपल असे तीन विकल्प आहेत। यामध्ये स्ट्रीममध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल शेअर करण्यात आलेलं आहे, कोणी काही कॉमेंट्स टाकलेले असतील हे संपूर्ण भाग स्ट्रीमच्या अंतर्गत आपणास दिसेल। महत्त्वाचं म्हणजे आपण तुम्ही देखील अगदी शेअर विथ क्लासमध्ये जाऊन तुम्हाला काही मटेरियल शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला काही कॉमेंट्स टाकायचे असतील तर या कॉमेंट्स देखील तुम्ही येथून टाकू शकता। शेवटी क्लास टीचरने जर आपणास तशी अनुमती दिलेली असेल तरच आपणास मटेरियल क्लासवर शेअर करता येणार आहे। आपण पीपलमध्ये जाऊन आपल्या क्लासमध्ये आपल्या वर्गातील इतर कोणते विद्यार्थी सहभागी झालेले आहेत याची माहिती आपणास मिळते आणि क्लासवर्कमध्ये गेल्यानंतर जे काही मटेरियल तुमच्या संबंधित शिक्षकांनी शेअर केलेलं असेल तर ते मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। हा जो काही क्लास आहे त्यामध्ये
की युनिट 1 शी संबंधित फक्त मटेरियल देण्यात आलेलं आहे, आणि हे मटेरियल देत असताना युनिट 1 व्हिडिओज, युनिट 1 नॉन व्हिडिओ मटेरियल, युनिट 1 जर्नल अँड युनिट 1 क्विज असाइनमेंट. यापैकी आपण पहिला भाग पाहू, युनिट 1 क्विज असाइनमेंट. आपण क्विज असाइनमेंट सादर करण्यासाठी क्विज असाइनमेंट वर क्लिक करा. ही नवीन विंडो ओपन होईल. या विंडोवर क्विज असाइनमेंटची लिंक आहे, या लिंकवर तुम्ही क्लिक करा. क्विज असाइनमेंट सादर करण्यासाठी आपल्याकडे उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करणं गरजेचं आहे. सुरुवातीला तो टप्पा तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त एकदाच असाइनमेंट सादर करता येणार आहे, म्हणून तुम्ही अकाउंटला लॉग इन करणं बंधनकारक आहे. या ठिकाणी आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करणं गरजेचं आहे. तुमचं अकाउंट लॉग इन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपला ईमेल आयडी टाईप करा, आणि त्यानंतर आपण आपला ईमेल आयडी देऊन सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यानंतर या ठिकाणी सबमिट या विकल्पावर क्लिक करायचं आहे. आपण सबमिट केल्यानंतर आपण सोडवलेले जे काही प्रश्न आहेत त्याची एक प्रत आपण जो ईमेल नोंदविला आहे त्या ईमेलला जाणार आहे. शिवाय तात्काळ आपणास त्या ठिकाणी आपला जो काही स्कोर असेल तो स्कोर देखील पाहता येणार आहे. त्यासाठी व्ह्यू स्कोर असा ऑप्शन असेल, असा विकल्प असेल, या विकल्पावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर पुन्हा तुम्ही क्लासरूममध्ये जायचं आहे. आपण आपल्या क्लासवर येऊन युअर वर्कच्या शेजारी हा जो काही वरच्या बाजूला त्रिकोणाकृती बाण आहे याच्यावर क्लिक करायचं, आणि मार्क ॲज डन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. मार्क ॲज डन, एक लक्षात असू द्या, तुमची असाइनमेंट सबमिट झाल्यानंतरच तुम्ही मार्क ॲज डन या विकल्पावर क्लिक करायचं आहे. तुमची क्विज असाइनमेंट सबमिट करण्यापूर्वी तुम्ही मार्क ॲज डन याच्यावर क्लिक करायचं नाही. शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर याचं जर्नल मला सादर करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ही जी काही तुम्हाला स्क्रीन दिसते त्याच्या खाली युअर वर्कच्या शेजारचा भाग तुम्ही वर घ्या. तुम्हाला या ठिकाणी ॲड अटॅचमेंट हा एक विकल्प दिसेल. या ठिकाणी वेगवेगळे विकल्प दिसत आहेत. तुम्ही एखादं डॉक्युमेंट तुमच्या ड्राईव्हला ऑलरेडी अपलोड केलेलं असेल ते तुम्हाला अपलोड करता येतं. एखाद्या डॉक्युमेंटची तुमच्याकडे लिंक आहे, तुम्ही तुमच्या ड्राईव्हला अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला द्यायची आहे, ती लिंक तुम्ही देऊ शकता. तुम्ही फाईल अपलोडच्या माध्यमातून देखील या ठिकाणी तुमचं जे काही जर्नल आहे हे जर्नल सादर करू शकता. तुम्ही फोटो स्वरूपात तुमचं जर्नल सादर करू शकता, व्हिडिओ स्वरूपात तुमचं जर्नल सादर करू शकता. म्हणजेच कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे डॉक्युमेंट मागितलेलं आहे, जर्नल मागितलेलं आहे, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्ही ते जर्नल सादर करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी फाईलला क्लिक करतो. फाईलला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इंटरनल मेमरीला जाऊन ज्या ठिकाणी तुमची PDF फाईल सेव्ह केलेली असेल, जतन करून ठेवलेली असेल, ती फाईल सिलेक्ट करा आणि तुम्ही सबमिट करू शकता. माझ्याकडे माझ्या डिव्हाइसमध्ये कोणतीही PDF फाईल नसल्यामुळे मी इथून फाईल सिलेक्ट करत नाही. मी ॲड अटॅचमेंटला जाऊन ड्राईव्हमध्ये जाईल, माय ड्राईव्ह. आपण ड्राईव्हला जाऊन देखील माय ड्राईव्हमध्ये तुम्ही ज्या फोल्डरला तुमची PDF फाईल ठेवलेली असेल तिथून फाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही ॲड लिंक करून देखील या ठिकाणी एखादी फाईल जी आहे
ही फाइल सादर करू शकता। मी या ठिकाणी सैम्पल म्हणून एक इमेजेस अपलोड करत आहे। एक लक्षात असू द्या, तुम्ही या ठिकाणी जर्नल सादर करत असताना तुमची जी काही फाइल आहे ती पीडीएफ फॉर्मॅट मध्येच असली पाहिजे याची काळजी घ्या। तुम्ही ऍड अटॅचमेंट केल्यानंतर ही फाइल अटॅच होण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी लागू शकतो। हा लागणारा कालावधी आपल्या डिव्हाइसचं असणारं इंटरनेटचं स्पीड त्याच्यावर अवलंबून आहे। आपण अपलोड केलेली फाइल या ठिकाणी दिसेल। तुम्ही त्याला जे काही नाव दिलेलं असेल हे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। हे अपलोड झाल्यानंतर तुम्ही हँड इन केलं पाहिजे। जोपर्यंत तुम्ही हँड इनवर क्लिक करत नाही तोपर्यंत आपण सादर केलेलं जर्नल हे तुमच्या शिक्षकांच्यापर्यंत पोचणार नाही। एखाद्या वेळी जर तुम्हाला असं वाटलं की माझी पाठवलेली फाईल चुकीची आहे तर तुम्ही अनसबमिटला देखील क्लिक करू शकता। म्हणजेच ते जे काही जर्नल आहे हे जर्नल तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी सादर करू शकाल। काही वेळेला तुमच्याकडून चुकीचं जर्नल पाठवलं गेलं तर संबंधित शिक्षक देखील तुम्हाला ते जर्नल परत पाठवू शकतात, सदरचं सब्जेक्टिव्ह असाइनमेंट परत पाठवू शकतात आणि तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी सदरचं जर्नल किंवा जे काही असाइनमेंट आहे सब्जेक्टिव्ह असाइनमेंट आहे हे असाइनमेंट आपल्याला सादर करता येणार आहे। तर मला आशा आहे की गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कशा पद्धतीने आपले असाइनमेंट सादर करू शकतो याची माहिती आपणास निश्चितपणे प्राप्त झाली असेल। तुम्ही सदरचं जर्नल हँड इन करत असताना तुम्हाला काही प्रायव्हेट कॉमेंट टाकायचं असेल तर या कॉमेंट देखील तुम्ही टाकू शकता। याशिवाय तुम्हाला काही क्लास कॉमेंट टाकायचे असतील तर या क्लास कॉमेंट देखील तुम्ही टाकू शकता। लक्षात घ्या, मी या ठिकाणी हे हँड इन करत आहे, रिसबमिट करत आहे। मी या ठिकाणी जे काही जर्नल आहे हे जर्नल हँड इन केलेलं आहे, रिसबमिट केलेलं आहे। हे सबमिट केल्यानंतर आपण तिथून बाहेर येऊ शकतो। पहा की बाकीचा सिम्बॉल जो आहे हा सिम्बॉल या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी हँडेड इन दाखवलेलं आहे अँड अनसबमिटचा ऑप्शन येतो, याचा अर्थ तुम्ही ते जर्नल जे आहे हे जर्नल सादर केलेलं आहे। सेम प्रोसेस तुम्ही दुसऱ्या जर्नलच्या बाबतीत फॉलो करायची आहे। तुमच्या मोबाईलमध्ये हा जो काही पर्सनचा सिम्बॉल दिसतो त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणकोणत्या जर्नल या ठिकाणी असाइन केलेल्या आहेत आणि तुम्ही कोणत्या जर्नल त्यापैकी सबमिट केलेल्या आहेत, हँडेड इन केलेल्या आहेत, म्हणजेच त्या संबंधित शिक्षकांच्यापर्यंत पाठवलेल्या आहेत, तर याची माहिती तुम्हाला या सिम्बॉलच्या अंतर्गत मिळणार आहे। याच्या पलीकडे भविष्यकाळात संबंधित क्विजला काय मार्क्स मिळालेले असतील, काही असतील, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून मिळणार आहे। आपल्याला नॉन व्हिडिओ मटेरियल पाहायचं असेल तर पुन्हा त्या ठिकाणी संबंधित मटेरियलवर क्लिक करा। आल्यानंतर ही जी काही पीडीएफची फाईल आहे ही फाईल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तरी देखील तुम्ही जाऊन तिकडे क्लिक करा। सदरचे व्हिडिओज जे आहेत हे व्हिडिओज आपल्याला यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध होतील किंवा यूट्यूब चॅनेलवर ओपन होणार आहे। यूट्यूब चॅनेलवर ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी यूट्यूब चॅनेलवर संबंधित व्हिडिओ ओपन झाल्यानंतर आपण चॅनल जे आहे हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून संबंधित चॅनलला काही व्हिडिओज अपलोड झाले तर त्याची लगेच माहिती किंवा त्याची तात्काळ माहिती आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून प्राप्त होण्यास मदत होईल। मला आशा आहे गुगल क्लासरूमचा खऱ्या अर्थाने वापर कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपणास प्राप्त झालेली असेल। धन्यवाद।